आणि यानंतर मुंबईमधून एक धक्कादायक बातमी आहे. 16 वर्षांच्या मुलीची चाकून हत्या करण्यात आली आहे. 4 अल्पवयीन मुलांनी पूर्व वैमनस्यातून या मुलीची हत्या केल्याची माहिती मिळते. मुलीवरती चाकू आणि कोयत्यानं 14 वार करण्यात आलेले आहेत. मानखुर्द मधली ही घटना आहे. सूरज ओझा आपल्याला अधिक अपडेट देतील. सूरज, अत्यंत धक्कादायक असा प्रकार, नेमकं काय घडलं? नक्की, हे जे आरोपी आणि जो विक्टीम आहे ते चौघेही मित्र आहेत. यात एक मायनरचं असं कनेक्शन आहे, जो मृतक आहे तोही पुरुष आहे आणि जे आरोपी आहेत तेही म्हणजे मेलच आहेत. आणि ह्यांचा मधला एक जुना भांडण झाला होता आणि त्या भांडणाचा राग काढण्यासाठी तेव्हा त्यांनी त्याचा एक्सप्रेस केला नाही की त्यांच्या मनात त्याचा मागे झालेली गोष्टींचा राग आहे. आणि जेव्हा हे एक सोबत बसले होते त्यावेळीच जे आरोपी आहे त्यांनी चाकू आणि कोयता काढला होता आणि त्याचा वापर करून यांनी जो मृतक आहे त्याच्यावर हल्ला केला आणि जवळपास 14 ठिकाणी अटॅक केला होता बॉडीच्या. त्यात डोक्यावर लागला होता, मानावर आणि हातावर, असे जखमा पोस्टमॉर्टम मध्ये डॉक्टरांनी सांगितलेला आहे. आणि त्यावेळी त्या जो मृतक आहे त्याची त्याच ठिकाणीच मृत्यू झाली होती कारण की त्याचा खूपच ब्लड निघाला होता. आणि यानंतर आता पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. चौघांना बाल सुधार गृहमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि पोलीस याच प्रकरणी पुढील चौकशी करत आहे. जी सुरेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.